नमस्कार मित्रांनो, आज गणपतीचा उत्सव मोठ्या धूमधडाक्याने साजरा करत आहेत सर्व बाई भाविक. आज मी आपल्याला थोडी गणेश चतुर्थीबद्दल थोडी माहिती देत आहोत. गणेश चतुर्थी ही साजरा करण्याचं महत्त्व काय याबाबत. गणेश चतुर्थी श्री गणेश लॉर्ड गणेशा ह्यांचा जन्म कसा झाला हे जे मायथोलॉजीला काय म्हणतात, पूर्वीचं पौराणिक कथेनुसार मी तुम्हाला थोडी माहिती देत आहे. पार्वती देवी ही स्नान करण्यासाठी नदीच्या ठिकाणी गेली होती, तेव्हा तिने जेव्हा श्री गणेशांचं रूपांतर होण्याच्या अगोदर जेव्हा ते लहान बालक होते तेव्हा तिने आपल्या मुलाला सांगितलं होतं, पुत्र गणेशला, की मी स्नान करत आहे तर कृपा करून कोणालाही प्रवेश करून देऊ नये. आणि मग त्याद्वारे जे छोटे गणेशा होते त्यांनी ते पालन केलं आणि ऐनवेळी इतक्यात महादेव लॉर्ड शिवा हे तिथे येऊन प्रकट झाले. त्यावेळी बाल गणेशा ह्यांनी प्रतिबंध केला आणि मनाई केली. महादेव शिव यांना आत्मदे येण्यासाठी त्यावर राग प्रकट आला. महादेव यांना शिवशंकर महाराज आणि त्यांनी रागाच्या भरात आपल्या त्रिशूळने बाल गणेश यांचं धड वेगळं केलं. आणि जेव्हा ही गोष्ट पार्वतीला समजली, तिला जाणीव झाली, तिने राग प्रकट केला आणि वादविवाद झाले आणि तिने आपले महादेव शिव यांना म्हटलं की मी अख्ख्या जगाला नष्ट करीन आणि तिने कालीमाताचं रूप धारण केलं आणि त्यावर हे होऊ नये, अख्ख्या जगाचा विनाश होऊ नये म्हणून शिवशंकर महाराज यांनी आपले जे फॉलोअर्स त्यांची जी माणसं होती त्यांना सांगितलं की कुठून तरी पहिला जो जनावर मिळेल जंगलामध्ये त्याचं धड वेगळं करून मला आणून देणे. तात्काळ त्याचे जे फॉलोअर्स भक्तजन ते जंगलात गेले, त्यांना एक पहिल्याच दृष्टीमध्ये एक हत्ती, मोठा हत्ती दिसला. मग त्या हत्तीचं धड वेगळं करून त्यांनी हे लॉर्ड शिवा यांनी जे आपल्या मुलाला छिटकवलं दैविक पद्धतीने आणि जिवंत केलं आणि त्यावर ती पार्वती जी देवहीन झालेली होती, जिचा विश्वास उडालेला होता आणि जिने रूपांतर केलेलं होतं कालीदेवी, ते ती शांत झाली आणि जिवंत झाल्यावर लॉर्ड शिवा ह्यांनी आपल्याकडची सर्व प्रकारची जी आहेत ताकद शक्ती ती श्री गणेश यांना आशीर्वादाने अर्पण केली. तर
या कारणामुळे श्री गणेश यांचा जन्म झाला. तर श्री गणेशची पूजा ही प्रथम सर्व ठिकाणी भारतामध्ये प्रथम केली जाते. जसं विधी असतात, लग्नाच्या विधी, मॅरेज रिच्युअल्स, त्याच्यानंतर काय कुणी नवीन घर घेतं किंवा कुणाला बिझनेस चालू करायचा असतो किंवा कुणी नवीन दुचाकी किंवा चारचाकी कुठल्याही प्रकारचं वाहन नवीन विकत घेतल्यावर भारतामध्ये प्रथम श्री गणेश पूजन केलं जातं, गणेश पूजन केलं जातं. आणि ही प्रथा बरेच वर्षापासून शिवाजी महाराज यांच्या काळापासून प्रारंभ झालेली आहे. आपले महाराष्ट्राचे शिवाजी महाराज, त्यानंतर गणेश देवाची पूजा ही प्रथम केली जाते, कारण ते एक विघ्नहर्ता आहेत आणि ही कुठलंही प्रकारचं अडथळा किंवा म्हणजे ऑब्स्टेकल्स किंवा अडचण येऊ नये म्हणून लोक त्यांची कुठलंही शुभ काम चालू करण्याच्या अगोदर त्यांची पहिलं गणेश पूजन केलं जातं. गणेश पूजन हे केलं जातं हे तुम्हाला माहीतच असेल. आपण सिद्धिविनायक मंदिरला गेलो तरी कोणी गाडी विकत घेतली की तिथे जाऊन जे प्रभादेवीला सिद्धिविनायक मंदिर आहे गणेश बाप्पांचं सर्वात मोठं मानलं जातं अख्ख्या मुंबई महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे सिद्धिविनायक मंदिर. तिथे जाऊन भाविक भक्तजन प्रथम देवाला नमस्कार करून ज्या काही अडीअडचणी असतील त्याच्यामागे ते तिथल्या पुजारीकडनं भटजीकडनं गणेश पूजन करून घेतात. आणि जर कुठल्या प्रकारची गाडी विकतसुद्धा घेतात तरी तिथे ते पूजन केलं जातं गाडीचं गणेश पूजन. आता शास्त्रानुसार बघायला गेलं तर श्री गणेशा हे क्रिएशन ऑफ लाईफ बघायला गेलं तर क्रिएशन ऑफ लाईफ बिफोर म्हणजे गणपती उपनिषद म्हणतात की चेतना आणि प्रकृती निर्मितीच्या म्हणजे प्रकृती निर्मिती होण्याच्या आधी भगवान गणपती यांचे दर्शन झाले होते. त्यामुळे त्या तत्वांच्या मुखाच्या हेतूने ग्रंथानुसार श्री गणेश भगवान यांच्या जीवनाच्या निर्मी आधी हे प्रकट झाले होते जे त्यामुळे शास्त्रानुसार त्यांची पहिली पूजा केली जाते. भाऊ कार्तिक राजा आपल्याला सर्वांना माहीत असेलच की आपले लॉर्ड गणेशा त्यांना एक भाऊ होता कार्तिक. तर मग दोघांची एक शास्त्रानुसार पुराणशास्त्रानुसार त्यांची एक शर्यत लागलेली होती जे महादेव शिवशंकर महाराज यांनी प्रस्थापित केलेली होती की जो कोण पहिला जिंकेल त्याची प्रथम पूजा केली जाईल. तर मग श्री गणेश यांचा भाऊ कार्तिक हा मोरावर बसून अख्खी पृथ्वी विश्व ते घेताना तुम्ही पाहिलंच असेल. आणि श्री गणेश हे आपल्या आई वडिलांच्या म्हणजे पार्वती आई आणि हे त्यांचे वडील महादेव शंकर ह्यांच्याकडे गोदमध्ये बसले
त्यामुळे त्यांना विजेता घोषित करण्यात आलेली होती. त्यामुळे प्रत्येक महत्त्वाच्या जीवनामध्ये जे घटना असतात, समारंभ कुठलाही होतो, तेव्हा आधी श्री गणेश यांची पूजा केली जाते. आता काही गोष्टी तुम्हाला तुमच्या दृष्टीस पडल्या असतील. श्री गणेश साजरा का केला जातो? पहिलं त्यांची पूजा का केली जाते? कारण काय? महत्त्व काय? आणि 11 दिवसाचा गणपती साजरा केला जातो मोठ्या उत्साहाने. त्यावेळी लोक पूजा करून आणि मोदक हे ऑफरिंग्स करतात, मोदक अर्पण करतात श्री गणेशला, देवाला. आणि आवडतीने, मजेची, चांगल्या मनाने, चांगल्या हेतूने पूजा केली जाते श्री गणपती बाप्पांची. आणि ते तर प्रत्येक सण कुठल्याही वर्षात एकदाच येतो आपल्याला माहीत असेल. आणि शिवाय आपले जे महाराज, शिव महाराज, आपले शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, हे त्यांच्या काळात तर उत्सवाने फार मोठा, पूर्वीपासूनच त्यांच्या काळात साजरा केला जातो. तर तुम्हाला आणि तुमच्या परिवार माझ्याकडून श्री गणपती बाप्पा यांच्या वतीने सर्व दुःख निघून जाऊ दे आणि प्रत्येक क्षण तुमचा सुखी राहून दे अशी श्री बाप्पांची इच्छा. आणि आमचं पण गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या. आणि हां, मी यूट्यूबवर अगोदरच जे गणपती जेव्हा इमर्शन केलं जातं, ड्युरिंग इमर्शन टाईम, इमर्शनला मराठीत काय म्हणतात, स्वाहा, विसर्जन, विसर्जनच्या टायमाला ज्या घटना घडलेल्या आहेत, लोक बुडून मरतात अशा घटना, अपघात झालेले आहेत, त्याच्यावर सतत त्याबद्दल मी भाषण दिलेलं आहे. ते यूट्यूबची लिंक तुम्ही, मी तुम्हाला जे आहेत माझ्या व्हॉट्सअप आणि फेसबुकवर मित्र, त्यांना मी पाठवत आहेत. त्याचं पालन करा, सतर्क राहा जेव्हा तुम्ही विसर्जन करता त्यावेळी. मोबाईलवर पण रेकॉर्डिंग करू.